अजून एक विषय जो अतिशय संवेदनशील आहे पण त्यावर फार काही बोललं जात नाही तो आहे कॅज्युअल रिलेशनशिप जी आ, या सुंदर वयात निर्माण होतात लोक शारीरिक संबंध ठेवतात आजकाल पण या नात्यांमध्ये भावनांची कमतरता असते आम्हाला या विषयावर तुमचं मत जाणून घ्यायचं आहे लोक हे आपल्या मर्जीनं निर्माण करतात का आणि त्यांच्या कल्याणासाठी हे योग्य आहे का तुम्हाला काय वाटले yes, हो सांगा ना <laughs> 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 एक मिसेस भाटिया होत्या इथं कोणी भाटिया नाही ना मी नाव बदलतो तर <laughs> 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 एक मिसेस भाटिया होत्या त्यांच्या लग्नाचा पन्नासा वाढदिवस होता त्यांनी वाढदिवस साजरा केला आणि दुसऱ्याच दिवशी घटस्फोटासाठी अर्ज केला जजनं घटस्फोटाचा अर्ज पाहिला तो त्या दोघांचा मित्र होता त्यानं त्यांना बोलावून विचारलं तुम्हाला तुमच्या नवऱ्याला घटस्फोट का द्यायचा आहे किती चांगला माणूस आहेत <laughs> तुम्हाला त्यांना घटस्फोट का द्यायचा आहे नक्की कशासाठी त्यांना घटस्फोट देतात म्हणाल्या ते माझ्याशी प्रामाणिक नाही आहेत ते मला फसवत आले तुम्ही कशावर म्हणता कालच तर तुम्ही लग्नाचा सा पन्नासा वाढदिवस साजरा केलात कालपर्यंत तर तुम्ही ठीक होतात मग अचानक काय झालं त्या म्हणाल्या जरा जुन्या दिवसांची आठवण झाली म्हणून मी फोटो अल्बम पाहत होते मग मी पाहिलं की माझ्या पाचही मुलांपैकी कोणीही त्यांच्यासारखं दिसत नाही तर बघा आत्ता सध्या तुम्हाला तुम्हाला आठवत आहे तुमची आजीच्या आजीच्या आजीची आजी, 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 आजी दहा पिढ्यांआधी कशी दिसत होती नाही पण तिचं नाक आत्ता तुमच्या चेहऱ्यावर आहे हो तुमच्या शरीराला आठवत आहे हो की नाही तुमच्या शरीराला तुमच्या पूर्वजांच्या त्वचेचा रंग सुद्धा आठवतोय लाखो वर्षांपूर्वीच्या अजूनही आठवत आहे विसरलं आहे तर ज्याला तुम्ही माझं शरीर म्हणताय त्या आठवणींचा खूप मोठा संग्रह आहे नाही का तुमच्या डोक्यात साठलेली स्मृती त्यामानाने खूपच कमी आहे तुमच्या शरीरात असलेली स्मृती तिच्यात उत्क्रांतीच्या स्मृती आहेत अनुवंशिक स्मृती आहेत कार्मिक स्मृती आहेत व्यक्त आणि अव्यक्त स्तरावरील स्मृती आहेत एवढ्या प्रचंड स्मृती आहेत तुम्हाला वाटतं की तुम्हाला चालता येतं आत्ता सध्या पण ते केवळ ह्यामुळे की तुमच्या शरीराकडे त्या स्मृती आहेत जर तुमचं शरीर ते विसरून गेलं तर तुम्ही चालू शकणार नाही तर प्रचंड स्मृती लागतात प्रत्येक लहान सहान गोष्टींसाठी तुम्हाला माहिती आहे की काय खावं काय नाही कसं खावं ते तोंडात घालायचं आहे की कानात घालायचं हे ऐकायला विचित्र वाटेल पण स्मृतींच्या अभावी हे तुम्हाला शक्य झालं नसतं तर तुमचं शरीर प्रचंड स्मृतींचं भांडार आहे आणि ते प्रत्येक क्षणी स्मृती गोळा करत असतं जर तुम्ही इथून इथं जरी चाललात तरी पन्नास वेगवेगळे सौम्य गंध असतील कदाचित तुमचं त्याकडे लक्ष जाणार नाही पण शरीर ते गोळा करत आणि ओळखत ते कायम ओळखत असतं म्हणून तुम्हाला काय तुम्ही आवाज आणि गंधाच्या वेगवेगळ्या पैलूंना ओळखता कारण ही प्रक्रिया सातत्यानं घडत असते तर या शारीरिक स्मृतीला या परंपरेत आपण ऋणानुबंध ऋणानुबंध म्हणतो म्हणजे त्या शारीरिक स्मृती ज्या तुम्ही निर्माण करता तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या शारीरिक स्मृती निर्माण करू शकता किंवा अजाणतेपणे खूप साऱ्या स्मृती गोळा करून प्रचंड शारीरिक गोंधळ निर्माण करू शकता तर जिथे जिथे प्रभाव असतो मला माहीत नाही तुमच्या पिढीतल्या लोकांना अजूनही या गोष्टी माहिती आहेत का पण अजूनही काही ठिकाणी असे लोक सापडतील ज्यांना तुम्ही मीठ द्यायचा प्रयत्न केलात तर ते घेणार नाहीत ते म्हणतील तिथे ठेवा जर तुम्ही त्यांना तीळ द्यायचा प्रयत्न केला तर ते म्हणतील तिथे ठेवा थे कारण त्यांनी अशा अनेक पदार्थांना ओळखलंय जे सहजासहजी तुमच्या स्मृती साठवू शकतात आणि त्या माझ्या होतील जर मी ते घेतलं मला त्या स्मृती नको आहेत हेच कारण आहे की सामान्यतः आपल्या संस्कृतीत एकमेकांना स्पर्श करणं हात मिळवणं अशा गोष्टींना टाळलं जातं आपण आपलेच दोन हात जोडून नमस्कार करतो कारण आपल्याला स्मृती गोळा करायच्या नाहीयेत कारण जर मी याला फक्त असा स्पर्श केला तर हे त्यालाही लक्षात ठेवत तुम्ही तुमच्या चार मित्रांसोबत करून पहा तुम्ही त्यांच्या हाताला स्पर्श करा जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचा प्रयत्न करू नका दररोज त्यांच्या हाताला स्पर्श करा आणि विसरून जा उद्या जर त्याने येऊन तुम्हाला स्पर्श केला तर तुम्ही ओळखाल की तो हात त्याचा आहे हो ना तर शरीर लक्षात ठेवतं हे मनात नाहीये शरीराची स्मृती असते याला ऋणानुबंध असं म्हणतात जेव्हा लैंगिक संबंध निर्माण होतात किंवा कुठल्याही प्रकारची जवळीक होते ज्यात विचार भावना आणि शरीराचा समावेश असतो तेव्हा तुमच्या शरीरात ज्या स्मृती निर्माण होतात त्या अगदी मोठ्या प्रमाणात असतात म्हणून म्हणतात की तुम्ही जमेल तितकं सोपं ठेवा याचे काही इतर पैलू आहे जिथे काही तांत्रिक प्रक्रियांमध्ये या गोष्टी घडतात पण यासाठी ते वर्षानुवर्ष स्वतःला तयार करतात स्वतःमध्ये आणि स्वतःच्या शरीरामध्ये अंतर निर्माण करतात जेणेकरून शरीर कुठूनही कसलीही स्मृती घेणार नाही याला एका साधनेप्रमाणे केलं जातं अनिर्बंध लैंगिकतेप्रमाणे नाही तर प्रश्न नैतिकतेचा नाहीये प्रश्न हा आहे की तुम्ही तुमच्या जीवनात स्वतःसोबत काय करू इच्छिता जर तुम्हाला अशा प्रकारे जगायचं असेल की तुमच्या आयुष्यात तुमची आंतरिक बुद्धी सर्वात प्रबळ गोष्ट असेल तुमचं शरीर नाही तर तुम्हाला शरीराच्या स्मृती शक्य तितक्या सोप्या ठेवायला हव्या म्हणून साध्या प्रकारचं अन्न तुम्ही पाहिलं असेल काही लोक अगदी साधं ग्रहण करतात आजही मी रोज एकच वेळ जेवण करतो आणि जेवणात फक्त एकच पदार्थ खातो दहा नाही मी ते पदार्थ इतर दिवशी खाईन पण आज मी एकच पदार्थ खाईन कारण यानं खूप फरक पडतो प्रयोग करून पहा माझ्या म्हणण्यावर जाऊ नका प्रयोग करा आणि विशेषत जेव्हा तुमच्या परीक्षेचा काळ असतो साधं जेवण करा आणि पहा यानं किती फरक पडतो तुमची बुद्धी कशी काम करते तुम्ही किती सतर्क राहता सर्व काही तर तुम्ही स्वतःला काय बनवू इच्छिता तुम्ही स्वतःला एक लैंगिक सुपरनवा बनवू इच्छिता किंवा नाही नाही मी म्हणतोय काही लोकांची जशी इच्छा असू शकते ना ते त्यांच्यावर आहे पण तुम्ही तुमच्या आयुष्याचं काय करू इच्छिता हे तुम्हाला निश्चित करायला पाहिजे जर तुम्ही हे निश्चित केलं असेल इफ यू हॅव दॅट तर हे फार फार महत्वाचं आहे कि तुम्ही अजाटेपणे मोठ्या प्रमाणात स्मृती गोळा करू नयेत कारण असं केल्यानं तुम्ही नंतर तुम्ही पाहाल की तुमच्यासाठी शांत असणं आनंदी असणं खूप कठीण होऊन जाईल भले किती छान गोष्टी घडत असतील कारण एवढ्याच मुळे शरीरात गोंधळलेल्या आठवणींचा साठा आहे जेव्हा त्याच्याशी साधर्म्य असणारं दुसरं काही येतं तेव्हा तर शरीरात भयंकर गोंधळ उडतो कदाचित मनाच्या स्तरावर तुमच्या लक्षात येणार नाही पण शारीरिक दृष्ट्या हे होत राहील म्हणून ही निवड प्रत्येकानं करायला हवी हा काही नैतिकतेचा प्रश्न नाहीये हा प्रश्न आहे शहाणपणानं जगण्याचा